पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पुणे विद्यापीठामध्ये आक्षेपार्ह भाषेमध्ये मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ अभाविपचं आंदोलन। मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक। पुणे विद्यापीठाच्या बाहेर तुफान राडा, दोन संघटना आमने सामने। भाजप कार्यकर्त्यांनी जाळले डाव्या संघटनांचे झेंडे। पुणे विद्यापीठामध्ये भाजप विरुद्ध डाव्या संघटनांचा जोरदार राडा। मोदी घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप आणि डाव्या संघटनांमध्ये विद्यापीठामध्ये जोरदार धक्काबुक्की। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुणे विद्यापीठामधील वसतिगृहाच्या भिंतींवरती मोदींसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर। आक्षेपार्ह मजकूर लिहिल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भाजपचं आंदोलन। विद्यापीठामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात भिंतीवरती आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं भाजप आक्रमक। मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे सरकारतर्फे जरांगेंना पुन्हा एकदा भेटणार। काल ठरलेल्या घडामोडींचा ड्राफ्ट जरांगेंना देणार। उपोषण मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे मानले आभार। या प्रक्रियेमध्ये माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मारुती गायकवाड, त्यासोबतच माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधींचंही आभार, फडणवीसांचं ट्विट। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचे मनसुबे काही लोकांचे होते, मात्र जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यामुळे हे मनसुबे उधळले गेले। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। 31 डिसेंबरपर्यंत सध्याचं सरकार टिकणार नसल्यानं जरांगेंनी 24 डिसेंबरची तारीख दिली, खासदार संजय राऊत यांचा दावा। संजय राऊत यांचं कुठलंही वाकीत आतापर्यंत खरं ठरलेलं नाही। तारीख पे तारीख देण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू असतो। राऊत यांनी आपली टेप रेकॉर्डर बंद करावी। नितेश राणे यांचा संजय राऊतांवरती जोरदार घणाघात। संजय राऊतांच्या विधानावरती आपण बोलणार नाही, राजकीय विषय असल्यानं बोलणार नसल्याचं जरांगे पाटील यांचं वक्तव्य। ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता देहरादूनला रवाना, नितेश राणे यांचं ट्विट। हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। बीड शहरातील जाळपोळीचा तपास सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत करणार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। नाशिकमध्ये सीमा हिरे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेण्याची छत्रपती संभाजीराजे यांची मागणी। बंगल्यावरील हल्ला हे पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचं अपयश, सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर मराठा समाजाची आरती, आरतीला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित। शरद पवार 16 नोव्हेंबर रोजी माढा लोकसभा मतदारसंघामधील कापसेवाडीमध्ये शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार। शेतकऱ्यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवारांना भेटून केली होती व्यथा व्यक्त। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा एकदा सुरुवात। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आक्रोश यात्रा स्थगित केली गेली होती। उद्धव ठाकरे उत्तराखंडच्या दौऱ्यावरती, बद्रीनाथाचं घेतलं दर्शन। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही घेतलं बद्रीनाथचं दर्शन। पुण्यामध्ये एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला अटक। जुलै महिन्यामध्ये कोथरूडमधून 2 दहशतवाद्यांना अटक झाली होती। ड्रग्ज माफिया ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त। ड्रग्ज विक्रीतून मिळालेल्या पैशातून ललितनं सोनं विकत घेतल्याची माहिती। ललित आणि त्याच्या टोळीवरती मकुका अंतर्गत कारवाई। पुण्यातील चांदणी चौकाच्या जवळ असलेल्या वेदभवन परिसरातील नागरिकांचं आंदोलन, हजारो रहिवाशांचा सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी मोर्चा। अकोले जलसंपदा कार्यालयावरती शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली 8 गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा। उच्चस्तरीय कालव्याच्या चाचणीचं आश्वासन पूर्ण न झाल्यानं मोर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गामधील कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू। कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारनं कायम करावं, आंदोलनकर्त्यांची मागणी। रवींद्र वायकर यांना आता ईडीच्या समोर हजर करावं लागणार, हिसाब तो देना पडेगा, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, खासदार सुनील तटकरे यांचं तात्काळ निलंबन करण्याची केली मागणी।
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गुन्हेगारांचं पर्यटनस्थळ झालंय का? अतुल लोंढे यांचा सवाल. रेव पार्टी आयोजित करणारा एल्विश हा वर्षा बंगल्यावरती गणपतीच्या आरतीला उपस्थित होता, त्यावरून लोंढेंचा सरकारवरती निशाणा. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवरती निशाणा. मुंबईमधलं प्रदूषण वाढलं, मुंबईकरांच्या आरोग्यावरती परिणाम. मरीन लाईन्स नरीमन पॉईंट परिसरामध्ये सकाळपासून धुरकट वातावरण. मुंबईमध्ये हिवाळ्यामध्ये शेकोटी पेटवण्यावरती बंदी, प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्ये सुद्धा सुरक्षिततेच्या सूचना दिल्या जाणार, परिवहन विभागाचा महत्वाचा निर्णय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चंद्रपूर कार्यालयानं घेतली फटाक्यांच्या ध्वनी पातळीची चाचणी. ध्वनी प्रदूषणाच्या सीमेचं उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी चाचणी घेतल्याची माहिती. अवकाशातही रंगणार दीपोत्सव. नोव्हेंबरमध्ये गुरु आणि पृथ्वी येणार जवळ, तर चंद्राची शुक्र शनी आणि बुध या ग्रहांशी युती होणार. वर्धा जिल्ह्यामध्ये कृषी व्यवसायी संघानं बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण, तर प्रस्तावित विधेयकामधील 5 कायदे रद्द करा, कृषी व्यवसायी संघाची मागणी. नांदेडमध्ये रब्बी हंगामामध्ये तंबाखूची लागवड वाढली, सोयाबीनच्या पिकांमधून शेतकऱ्यांना काहीच हाती लागलं नाही. हरभऱ्याला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकरी वळला तंबाखू लागवडीकडे. एसटीच्या सर्व आगारांमधून वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा. 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळीसाठी जादा वाहतूक सुरू होणार. दिवाळी सणाच्या निमित्तानं अधिकचं भाडं आकारणी करणाऱ्या वाहतूकदारांच्या विरोधामध्ये तक्रार करा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं आवाहन. शालिमार एक्सप्रेसमध्ये पकडली 50 किलो चांदी, गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई, रेल्वे पोलिसांनी गुन्हा केला दाखल. साधारण वंदे भारत ट्रेनची कसारा इगतपुरी घाट मार्गावरती यशस्वी चाचणी. साधारण वंदे भारत ट्रेन देशातील 5 मार्गांवरती धावणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरती विमानाला उतरण्यास सिग्नल न मिळाल्यानं विमान मुंबईला परतलं. मुंबईला येण्यासाठी चिपी विमानतळावरती आलेल्या 40 प्रवाशांना मनस्ताप, गुरुवारची घटना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.